नेवासा तालुक्यातील भाणासिवरे इथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे। 30 मे रोजी कारेगाव येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर भाणासिवरे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। मात्र 2 जून रोजी भाणासिवरे गावामधीलच रुग्ण आढळल्यामुळे आता इथे जास्तच खळबळ उडाली आहे। भाणासिवरा येथील वयोवृद्ध व्यक्तीला निमोनिया आजाराची लक्षणं असल्यामुळे तालुक्यातील एका खाजगी दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं। मात्र या रुग्णाचा नातू पुणे येथे राहत असल्यामुळे हा व्यक्ती पुणे येथे उपचारांसाठी दवाखान्यामध्ये गेला असता तिथे त्याची ससून रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे। ही माहिती समजताच नेवासा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। तर नेवासा तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर अभिराज सूर्यवंशी यांच्यासह कुकण आणि भाणासिवरा येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांनी भाणासिवरा इथे संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली आणि त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवलं आहे। या संदर्भात नेवासा तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी फोनवरनं अधिक माहिती दिली आहे। हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब, शंकर नाबरे बोलतो। आज युरियामध्ये जे रुग्ण आढळला आहे त्या संदर्भात काय अधिक माहिती? मागच्या 3 महिन्यापासून वेगवेगळ्या भागामध्ये केसेस आढळत आहेत। पहिल्या 7 केसेस आपल्या होत्या नेवासा तालुक्यातल्या आणि एक काल आपल्याला अशी माहिती कळाली की मूळचा भाणासिवऱ्याचा असलेला एक वृद्ध व्यक्ती एक आठवड्यापूर्वी त्याच्या श्वसन संस्थेच्या असलेल्या तक्रारींमुळे खाजगी दवाखान्यात दाखवायला गेलं होतं नेवाशामध्येच आपल्याकडे। तर तिथल्या खाजगी दवाखान्यामध्ये त्याला तपासता अशी माहिती कळते की त्याला निमोनिया आहे असं सांगण्यात आलं आणि पुढच्या मोठ्या दवाखान्यात त्याला सांगितलं त्यांना। परंतु त्या व्यक्तीचा नातू पुण्याला असल्यामुळे तो ती व्यक्ती पुण्याला गेले आणि तिथे गेल्यानंतर ससून हॉस्पिटलला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं कळवण्यात आलं सचिन हॉस्पिटलकडून आपल्या यंत्रणेला। आणि त्यानंतर आपण त्याच्या संपर्कातल्या ज्या व्यक्ती आहेत आपल्या नेवासा तालुक्यातल्या त्यांना आपण साधारणपणे 4 व्यक्ती संपर्कातल्या आहेत त्यांच्या तपासणीसाठी त्यांना आपण पाठवलंय। याचा अर्थ असा आहे की एका काळ लोटल्यानंतरची पॉझिटिव्ह केस येण्याचं प्रमाण वाढतच आहे। त्याच्यामुळे सर्वांना सर्व गावातल्या सर्व ग्रामस्थांना विशेषतः बाहेरून येणाऱ्या मंडळींना एक नम्र विनंती की आपण सजग सतर्क राहावं। कुणाला जर लक्षण आलेलं जास्ती तर तात्काळ सरकार आमच्या सर्वांना आणि आमची संपर्क साधावा। ओके, धन्यवाद। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।